पुढची बातमी. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्या समाजसेवेच्या कार्यात वापरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा आज राळेगण सिद्धीमध्ये लिलाव करण्यात आला. ही गाडी सप्टेंबर 2007 मध्ये गावातल्या ग्रामस्थांनी वर्गणी करून अण्णांना घेऊन दिली होती. मात्र अण्णांचं वाढतं वय आणि प्रकृतीमुळे अण्णांना आरामदायी गाडी देण्याच्या दृष्टीनं आज तिचा लिलाव करण्यात आला. 4,05,000 रुपये किंमत असलेल्या या गाडीला पहिली बोली 5,11,000 ची लागली आणि अखेर श्रीगोंदा तालुक्यातील देव दैठण येथे ग्रामपंचायत सदस्य असलेले प्रवीण लोखंडे यांनी 9,11,000 रुपयांची बोली लावून ही गाडी विकत घेतली. माझं वय पाहता बऱ्याच डॉक्टर लोकांचं आमच्या गावच्या लोकांचं म्हणणं आलं की ही गाडी आता बदलली पाहिजे, तुम्हाला पाठीचा कधी कधी त्रास होतो म्हणून ह्या गाडीचा लिलाव केला. गाडीचं एव्हॅल्युएशन होतं 4,05,000 आणि अतुल म्हणून लोखंडे, अतुल लोखंडे त्याने ती गाडी 9,00,000 रुपयाला घेतले. तर ती सुद्धा एक चांगल्या घरात गेले, ती सुद्धा समाज कामासाठी ती गाडी काम करत राहिले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.